बातम्या आहेत चाळीसगाव येथील. चाळीसगाव कन्नड घाटात असलेल्या जयमल्लारगड या ठिकाणी तीन जणांची टोळी एका तरुण तरुणीस मारहाण करत असल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. यानंतर लोकांनी तर्क वितर्क लावणे सुरू केले. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की याची दखल जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी घेतली आणि या संदर्भात चौकशीचे आदेश चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांना दिले. त्यावर व्हायरल झालेला व्हिडिओची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सदर व्हिडिओबाबत अधिक तपास केला असता यामध्ये एक तरुण आहे चाळीसगाव शहरातील, तो आयडेंटिफाय झालेला असून त्या तरुणाला मारहाण केलेली आहे हे व्हिडिओत दिसत आहे. या तरुणाला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं म्हणणं आहे की एका मुलीला त्याने चाळीसगाववरनं औरंगाबादकडे जाताना लिफ्ट तिने मागितली असता लिफ्ट दिली आणि मल्हार घाटाच्या जवळ कन्नड जयमल्हार कन्नड घाटात जात असताना त्या ठिकाणी चार इसमांनी त्यांना थांबवलं आणि जंगलाच्या दिशेने थोडंसं रोडच्या बाजूला नेऊन मारहाण केली आहे. का मारहाण केली असं विचारलं असता ते सांगत नाही आहे, त्यांनी सांगितलं नाही. तो मुलगा त्या मुलीला किंवा त्या चार इसमांना ओळखत नाही असं त्याचं म्हणणं आहे असा जवाब पोलीस स्टेशनला घेण्यात आलेला आहे. परंतु एकंदरीत यामध्ये अधिक तपास पोलिसांकडून चालू आहे, तसे निर्देश चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ज्या हद्दीत ही घटना घडली आहे त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुढील यामध्ये जे मारहाण करणारी मुलं आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनला आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जरी ज्याला मारहाण केली आहे त्या मुलाने तक्रार देण्यास नकार जरी दिला असेल तरीसुद्धा पोलीस या संबंधित मारहाण करणाऱ्या मुलांना शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये ते मुलं आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच जो मुलगा तक्रार देण्यास नकार देतो आहे त्याच्याकडे आणि जी मुलगी त्याच्यासोबत होती ती मुलगीसुद्धा तिचंसुद्धा तो आयडेंटिफिकेशन तो संबंधित ज्याला मारहाण झाली तो मुलगा देत नाही आहे, तर आम्हाला असं वाटतं की ती त्याच्या ओळखीतलीच मुलगी आहे आणि त्यामुळं परंतु जे काही तो घाबरलेला असू शकतो किंवा त्याचे कुटुंबीयसुद्धा ती तक्रार देत नाही आहेत, परंतु आम्ही या पुढच्या व्यक्तींवर यांनी तक्रार जरी नाही दिली तरी योग्य ती कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत.